नमस्कार नमस्कार। आपलं नाव काय म्हणलं सर? महेश कदम, राहणार रोकडे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। आपल्याकडं द्राक्षाची कुठली व्हरायटी आहे? माणिक चमन। किती तारखेला छाटणी केली? छाटणी माझी 11-12 झालेली आहे। 11-12 म्हणजे 11 डिसेंबर। हा, मग आता काय अडचण आहे आपल्या बागेत? आता सध्या माझी बाग चांगली आहे, चांगल्या अवस्थेत आहे। पहिले काय अडचण आले होते? पहिले अडचण म्हणजे माझ्याकडून जरा कुचराईपणा झालता, परंतु ज्यावेळेस नाणे टेक्नॉलॉजी मला साहेबांची भेट नाही। काय म्हणजे प्रॉब्लेम काय आला? म्हणजे तुम्हाला तुमच्या मास्तरनी वगैरे काय सांगून टाकलं? मास्तर म्हटले होते ह्याला मालच लागणार नाही आणि खालून डोस वगैरे देऊ नका, ज्यावेळेस घड निघतील त्यावेळेस डोस देऊया, म्हणजे परत त्यानंतर आलाच नाही मास्तर। तुमच्या सोबतचे बागा काय परिस्थिती? त्यांना असं थोडाच माल आहे, जास्त नाही। माझ्याबरोबर जे मास्तरने केलेले रिक्वेमेंट आहे। आता तुम्ही काय काय फवारलं? मी साहेबांनी सांगितल्यानंतर 12व्या दिवशी खालना टॅप्सिल दिले 500 ग्रॅम, त्यानंतर 15व्या दिवशी नाणे उघडणे आलून बॅलन्स टॅप्सिल, असं मी फवारणी केली आहे। आणि फवारणी केल्यानंतर जी माझी घड अशक्त निघली होती, म्हणजे बारीक होती, ते आता चांगले दिसायला लागलेले। ओव्हरऑल आता घडात फरक दिसतोय तुम्हाला? हो, एक नंबर। किती दिवस झाले तर फवारणी करून? फवारणी केली बघा 15व्या दिवशी, म्हणजे आज 5-6 दिवस झाले। आता फरक वाटू लागला? हो, चांगला फरक वाटू लागला। म्हणजे मी घाबरून गेलतो की बाबा आता माझे घड टिकणार नाहीत, बाळीवर जातील, परंतु तसं काही आता जाणवलं नाही, म्हणजे घड अगदी चांगल्या अवस्थेत आहे। विगर पण सोडलं का तुम्ही? हो, विगर सोडले की। विगर कितव्या दिवशी सोडलं? विगर मी एकरी किती सोडलं? एकरी विगर एक ही दिलेलं आहे 250 ग्रॅम। आणि किती दिवस झालं सोडून? सोडून 10 दिवस होऊन गेले, म्हणजे मी 2 वेळा सोडलेलं। त्याचा इफेक्ट पण जाणवतो? एक नंबर। प्लॉट हेल्दी वगैरे झालेला असं काय जाणवतो? एक नंबर झाला। ओके, धन्यवाद सर।